नमस्कार मंडळी, मी स्वप्नीकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं कबड्डी, खो खो आणि धावणे ह्या तीन स्पर्धा तुम्ही पाहिल्यात। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लांब उडी, उंच उडी, गोळाफेक आणि भालाफेक आणि लंगडी, मुलींची लंगडी, अशा चार पाच प्रकारच्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील। आजची व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमच्या शाळेतील एखादी आठवण आठवली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि समजा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। आणि सबस्क्राईब बटनात समोर जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटी आहे ती सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन येतील, अशा पटकन येतील। चला आजची व्हिडिओ आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आपल्या लंगडीपासून आणि खूप उत्तम प्रकारे लंगडी स्पर्धा चालू आहे। वरच्या मैदानात पण कबड्डी स्पर्धा चालू आहे आणि खाली ह्या साईडला शेतामध्ये मैदान बनवलं आहे लंगडीचं आणि इथे लंगडी चालू आहे। पहिली लंगडी घालणारी मुलगी दमली आणि आता ही दुसरी आले सुहानी। आता ही बघूया किती गडी बाद करते, किती मुलींना आउट करते ती। पहिला गडी बाद केला तिने आणि आता हा दुसरा गडी बाद केला। खूप चांगल्यारीत्या खेळते, उत्तमरित्या खेळते, खूप भारी खेळते सुहानी। आणि हा तिसरा गडी बाद केला आहे। नवीन तीन खेळाडू आलेत बचाव करण्यासाठी आणि त्यांचा पाठलाग करताना सुहानी अजूनही थकलेली नाही। तीन गडी बाद केले तिने न थकता आणि हा चौथा गडी बाद केला तिने। असं चालू आहे सर्व मैद आणि हा पाचवा गडी बाद केला आणि नंतरला मग दुसरा एक खेळाडू आली सृष्टी, तिने एक गडी बाद केला। असं चालू असताना सगळ्या मैदानामध्ये खेळ चालू आहेत। वरच्या मैदानामध्ये कबड्डीचं मैदान आहे, तिथे कबड्डी चालू आहे आणि या लंगडीच्या शेजारी तसं खो खोचं ग्राउंड आहे आणि ते तिकडे खो खो चालू आहे। खूप मस्त आणि छान वाटतंय। आम्हालासुद्धा माझ्या शाळेतील माझ्या लहानपणीची आठवण आठवते। आम्ही लहान असताना ना म्हणजे आता हे तर जवळच केंद्र ठरलं यावेळेस, पण आम्ही कादिवली आणि कुळावली ह्या ठिकाणी जायचो। खूप मजा यायची तिकडे। त्या स्पर्धा चालू आहेत लंगडी आणि खो खो आणि आता इकडे सुरू झाले लहान मुलांची उंच उडी स्पर्धा, सॉरी लांब उडी स्पर्धा। आणि खूप मस्त सर्वत्र स्पर्धा चालू होत्या। इकडे काही ठिकाणी लंगडी, काही ठिकाणी लांब उडी, उंच उडी अशा चालू होत्या आणि मला जेवढं कॅप्चर करायला जमलं तेवढं मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे। Hello।
समृद्धि कुठल्याही विद्यार्थ्याला झालेली नाही ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. अगदी खेळीमोळीच्या वातावरणात आणि खिलाडू वृत्तीने तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलात आत्ता आणि तुम्ही दाखवलेल्या खिलाडू वृत्तीमुळे आत्ता आपण हा जो आहे हा एक आनंद सोहळा साजरा करतोय. परंतु त्यातही जर एखाद्या विद्यार्थ्याला बक्षीस मिळालं नाही तर त्याचं फारसं वाईट वाटून घ्यायचं नाही. खेळ म्हणल्यानंतर हारणं जिंकणं हे चालूच राहणार आहे. आत्ता आपण जिंकलो नाही, आपण कदाचित लहान आहोत, पुढच्या वर्षी परत आपल्याला क्रीडा स्पर्धेला यायचं आहे, पुन्हा आपल्याला जिंकण्याची संधी मिळेल. म्हणून त्यांना आज बक्षीस मिळणार नाही आहे, त्यांनी पुढच्या वर्षी जास्त तयारी या ठिकाणी उतरायचं ही भावना मनात ठेवायची. आपण कोणी दुःख करायचं नाही आहे, मात्र आपल्याच मित्राला, मैत्रिणीला, आपल्या वर्गमित्राला किंवा आपल्या शाळेतल्या मित्राला बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे त्या सगळ्यांचं कौतुक आपण करणार आहोत. लवकरच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. जर आजूबाजूला विद्यार्थी असतील तर त्यांनी समोर येऊन बसायचंय. आपले क्रीडा समिती अध्यक्ष त्याचबरोबर आपले माननीय केंद्रमुख यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी तयार व्हायचे. आवाशी नंबर एक कबड्डी मोठा गट मुलगे माजी पोलीस पाटील माननीय मिलिंद कुटे नंबर 2 कुटोळे नंबर 1 या शाळेच्या विद्यार्थ्यांना खो खो द्वितीय चाकुडे नंबर 2 कुटोळे नंबर 1 लवकर उठल. त्या आपल्या व्हिडिओला या दोघांनी खूप साथ दिली, हा यश आणि हा विवेक उर्फ पांड्या. तर त्यांच्या आपले इंग्लिशची बॉटल देऊन स्वागत करू. अरे इंग्लिश आहे बघ, इंग्लिश आहे. हा थँक्यू, हा थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. कालचा एक भाग आणि आजचा एक भाग अशा मिळून दोन्ही भाग आपले पूर्ण झालेले आहेत. शाळेतील ज्या स्पर्धा असतात केंद्राच्या हिवाळी स्पर्धा त्या पूर्ण झालेल्या आहेत. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनासमोर जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन येतील. आणि धन्यवाद, इथपर्यंत आल्याबद्दल खूप खूप थँक्यू.
आणि बाय बाय. सी स्वामी समर्थ रामकृष्णारी. बाय बाय.